तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकांना आशीर्वाद करी प्रार्थना प्रभू तुमच्या नावाने करतो आमेन. हालेलुया हालेलुया. यवनमध्ये चांगलं ते आहे की 29 पासून आपण पुढे जर वचन घेतलं तर एकदम अनुभवीक आहे काही गोष्टीचा, आपल्याला परमेश्वराचा मार्ग कसा मिळावा आणि कसं परिवर्तन व्हावं त्या विषयावर आहे. एक पापी स्त्रीविषयीचं उदाहरण आहे चार आणि तिच्या जीवनातल्या गोष्टीचे दुःखाच्या म्हणजे पापाच्या बंधनाच्या काही होत्या आलिया. तर प्रभू येशूने तिला एकदम प्रेमाने मार्गदर्शक आणि तिला एक दिशा दिली आलिया आणि सर्व काही तिच्या जीवनातल्या गोष्टी पूर्ण सांगितल्या की तुझे अमुकाशी एवढे होते आलिया. आपल्या हरेक व्यक्तीमध्ये आपण निदा करत असतो कोणाचं चुकलं कोणाचं काय पाप झालं, पण प्रभू येशू तसा नव्हता काम करत होता. तो तिला प्रेमाने येशूचे शिष्य पण त्याच्यामध्ये संशयवृत्तीचे पण झालेले होते आलिया. एखाद्या व्यक्तीचं जीवन तसंच असते, जर एखादी पापी जीवन जगत आहे आणि त्याला जर चेंज करण्याचा प्रयत्न करत असतील हल्लिया तेव्हा दुसरा व्यक्ती वाकड्या दृष्टीने वाकड्या विचारांनी मनात काळ पकडून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो हल्लिया. आपल्याला थोडस आज शिकायचं आहे की जीवनामध्ये आपल्याद्वारे किती लोकांचं चांगलं झाले ना आपल्याद्वारे किती लोकांचं वाईट झालेलं आहे ते पहिलं एक ऐतिहासिक गोष्टी पवित्र शास्त्राद्वारे शिकायला मिळते. हालेलुया. जगात भरपूर पुस्तकं आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारची नाव आहेत, परंतु एक पुस्तक असं आहे की याला म्हटलेलं आहे पवित्र शास्त्र, माणसाचं जीवन परिवर्तन करणार शास्त्र. या हरेक पुस्तकाची वेगवेगळ्या प्रकारची मी नावं दिली जातील हालेलुया, परंतु पवित्र पुस्तक हे नाव दिलेलं नाही. तर पवित्र पुस्तक नाव दिलेलं एक बाइबल हालेलुया, त्याला म्हटलेलं आहे पवित्र शास्त्र. शास्त्रामध्ये आता शास्त्रीय लोक आहेत तर पुरुष लोक पण आहेत हालेलुया. बायबलमध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात हालेलुया. परंतु जे शास्त्र पवित्र आहे तर जो कोण त्याच्यावर विश्वास ठेवतो तो पवित्रच होतो हालेलुया, तो पापी बनत नाही. या शास्त्राद्वारे माणसाचं जीवन परिवर्तन होते आणि शास्त्र असं शिकवते की या पापी स्त्रीचं नाव खराब आहे, पण या गावामध्ये तिचं नाव खराब असल्यामुळे हालेलुया त्या पहिलं कोणीच किंमत देत नव्हते. पण जेव्हा येशूने तिच्या जीवनामध्ये ज्या मनातल्या गोष्टी काहीतरी सांगितल्याप्रमाणे हालेलुया तिचं जीवन परिवर्तन झालं, काही किती चुका होत्या आणि किती चांगलं होतं हालेलुया. कारण एकच असा होता योहान 1:29 मध्ये असं दिले की योहान येशूविषयी साक्ष देणार होता, तोही पवित्र आत्म्यानेच भरलेला होता हालेलुया. तेव्हा ते नगरातून निघून बघा काय सांगते ते नगरातून निघून त्याच्याकडे काय सांगते हा यांना जेवणाचं पडले तिच्या जीवनाचं इशूला पडलेलं होतं हालेलुया. तिचं जीवन कसं बदलावं याविषयी येशूला काळजी होती, शिष्याना खावायला पाहिजे होता हालेलुया. त्याच्या खाण्याची परिस्थितीमध्ये तो गुंग झालेला होता हालेलुया, पण त्याने त्या खाण्याकडे लक्ष नाही दिलं तर त्याला प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने दिलं ते पुढचं वचन वाचू. परंतु तो त्यांना म्हणाला तुम्हाला ठाऊक नाही असे अन्न माझ्याजवळ आहे नाही. काय सांगते असं जे अन्न आहे ना ते माझ्याजवळ खायला
हल्लिया. आता तुम्ही विचार कर, या लोकांना त्याची ओळख या युवा सावाजेमध्ये खायला अन्न कसं होतं ती माहिती मिळाली. हल्लिया आपल्या प्रत्येकांना जीवनामध्ये हा प्रश्न आहे शोधून काढायचा. शिष्य एकमेकास म्हणायला लागले, याला कोणी खायला कोणी आणले असं काय कसे ते असं आणलं असेल काय. येशू त्याला म्हणाला बघा, ज्यांनी मला पाठवले त्याचे इच्छेप्रमाणे करावे, त्याचे कार्य सिद्धीस न्यावे. जिंदगीमध्ये देवाने आपल्याला हे अन्न खायचं अन्न लागते, पण देवाने जो प्रचार करण्याचं अन्न दिलेलं आहे लोकांचं जीवन बदलणं. हल्लिया जेव्हा एखाद्या व्यक्तीचं जीवन बदलते हल्लिया तेव्हा त्याला कळते की हे माझं अन्न आहे. हल्लिया आध्यात्मिक जीवन त्याच्या जवळ होतं, शारीरिकाकडे तो लक्ष जास्त देत होतो. कारण तरी पहिल्यांदाच मग ते तुम्हाला माहिती चार आणि तुमचं चार मी पहिलं स्टार्टिंग पासून होतो. हल्लिया 11 आणि 13 वचनापर्यंत आहे त्याच्यावर की येशूची परीक्षा 40 दिवसानंतर. हल्लिया त्याला भूक लागली म्हणून परीक्षक त्याच्या जवळ आला पण त्याने खाल्लं नाही. हल्लिया आपल्या इकडे जेव्हा आपण 40 दिवस काही लोक उपवास करतात त्या टायमाला उपवास सुटायच्या अगोदरच कोंडाला पाणी काय काय बनवू ना काय. हल्लिया कोणतं मटण बनवू कोणतं मटण खाऊ काय काय करू बरोबर. इंडियन बनवते कोण काय तर मला माहिती होतं जेव्हा आमचे वडील होते ते सांगायचे शुक्रवारचा उपवास सुटला गुड फ्रायडे का संध्याकाळी तळ्याची मासली म्हणजे तलावामध्ये असते ना ती मासली खायची ती मासली मस्त. हल्लिया उपवास तरी कसा होत असं. हल्लिया म्हणजे 40 दिवसानंतर मासलीने बरोबर 2 मासे आणि 5 भाकऱ्या होते की नाही. हल्लिया अशा प्रकारे ह्यांना वाटत असेल आपण पण तसं करू. कारण पूर्वी जे लोकांचं जे सिस्टम होतं व्यवस्थित होत आताचा उपवास हा खतरनाक आहे माणसामध्ये. उपवास हे एक दिवस नाही. हल्लिया हल्लिया आम्ही माणूस बाहेरचं खाणं जास्त खातो आणि घरातलं खाणं कमी करतो. ते 4 महिन्याचा अवकाश उपवास आहे. ते कापणी येईल असे तुम्ही म्हणता नाही. पहा मी तुम्हाला म्हणतो आपली नजर काय शेत कुठे खाली असते वर असते मग ते 13 मास 4 अध्याय आणि 2 8 यामध्ये तुम्हाला त्या शेताचा दाखले सगळे भेटणार. हे 3 अध्याय तुम्हाला मार्गदर्शन करू शकते. हल्लिया तर ही जी काही उदाहरण आपल्याला बघायचं आहे ते प्रभू येशू ख्रिस्तापासूनच बघा. मी तर विचार करतो की लोक सगळीकडे टाइमपास करत असतात. थोडासा तुमचा टाइमपास नको मी तुम्हाला सांगतो तुमच्या स्वतःच टाइम चेंज करण्यासाठी तुम्ही येशू इकडे टाइम चेंज होतो म्हणजे माणसाचं शरीर आत्मा सर्व काय होते काय होते परिवर्तन बनवत. कारण ज्या गाडीचा पार्ट खराब झालेला आहे त्या गॅरेज मध्ये नेल्यावर तो गॅरेज वाला बघतो याचा पार्ट तो खराब झालाय. तर आपल्याला ज्यांनी बनवले ते आपले पार्ट खराब होतात पापामुळे त्यामुळे तो आपले पार्ट चेंज कर. जर विश्वास नसेल तर येशिया 53:5 जरी वाचू शकता. अरे त्याच्या माराने आम्हाला
आणि तर इंडिकरन्स मध्ये नव्हते 11-12 वचनामध्ये दिली किंवा त्याच्यात 22 वचन किंवा करिंथीकरन्स पहिल्या पत्रात 7:19-20 वचन मौलाने विकत घेतले. एकच असा व्यक्ती होता की आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये पूर्णपणे पापाची क्षमा करणं, आपलं जीवन सार्वत्रिक जीवनापर्यंत पोहोचवून एकच व्यक्ती येशू ख्रिस्त आहे. जगात भरपूर देव होते स्टार्ट पासून येईपर्यंत आहेच, पण पुनरुपित झालेला एक पण देव नव्हता. देव आहे जगात, पुनरुपित एकच होता, तो मरणावर विजय मिळवणारा तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. तो सर्व मानव जातीसाठी आला आणि तो परमेश्वर होता, परंतु लोकांना त्याचा इतिहास अद्याप सापडला नाही. काही लोक बोलतात तो देव नव्हता, आणि तो देव नाही तो मनुष्य होता. त्यांनी तिनव्या रूपामध्ये माणसाला मार्गदर्शक होते. पृथ्वीमध्ये जेव्हा तो आला ना, एक मानव सामान्य म्हणून तो जीवन जगला. जसा माणूस जगतो तसं त्याने ते जीवन जगलं. त्याच्यानंतर माणसाला पापाबद्दल किती दंड होते, किती शिक्षा होते, किती त्याला परिणाम भोगावे लागतात, तशा प्रकारे तो स्वतःहून आपल्या लोकांसाठी ते भोग घेतले. हालेलुया. त्याच्यानंतर तो देव कसा आहे आणि लोकांना पापापासून मुक्त झाल्यानंतर आदामाच्या काळात पाप सुरू होतं आणि तिथून ते आजपर्यंत तुम्ही येते पापी, पण येशू ख्रिस्ताच्या द्वारेच लोकांस पाचाते वाचलं तर तुम्हाला कळेल की हा स्वर्गापासून आलेला आदाम, तो पृथ्वीपासून आलेला ज्याने पहिलं पाप केलं, त्यांनी पापावर विजय मिळवला, त्यांनी पापावर विजयने मिळवला, तो पापात पडला गेला. हल्ली पहिला म्हणून त्या रूप म्हणून आपण सर्व पृथ्वीमध्ये मानव आहात. हल्ली म्हणून तो मानवाला खरेदी करण्यासाठी त्यावेळेला आदामाला पापामध्ये पाडलं, एवीलाही पापात पाडलं, पहिली स्त्री फसवली, नंतर पुरुषाला फसवलं आणि तिथून पाप सुरू झालं. तर आजपर्यंत या पृथ्वीमध्ये पापच आहे, पण आपल्याला येशूच्या द्वारे पवित्रता आणि जी मरिया म्हणतात तिच्याद्वारे आपल्याला पवित्रता स्त्रीग्रह. जी पवित्र शास्त्र आहे ना, त्याला प्रत्येकाला ते समजलं पाहिजे. जतपर्यंत ह्या शास्त्राची स्टडी कोणता मनुष्य करत नाही तत्पर्यंत त्यांना समज येणार. आणि ज्यांनी हे वाचले किंवा वाचतो तर त्याच्या हृदयाला 100% त्याला देवाची जाणीव न स्वतःची पण जाणीव. हल्ली आपल्या सगळ्यांना जाणीव झाली पाहिजे की आपण कोण आहोत. हल्ली आपण मानव आहे आणि माणूस हा प्रथम पापी आहे. नीती सूत्र 24:16 त्यांनी दिले, धार्मिक माणसं दिवसातून 7 वेळा बोलण्या विचारा शरीराच्या अनेक अवयवांमध्ये माणसामध्ये ती पाप बसलेली असतात. म्हणून जिथे पाप दिसते तिथे लक्ष करू नका. कारण पहिल्यांदा तुम्ही बघतात ना तेव्हा तुम्हाला काही नाही वाटत, पण तो परत बघतो. आदामाच्या फळाला जेव्हा म्हणजे परमेश्वराचे जे नियम दिलेले होते, मधल्या झाडाचा फळ तुम्ही नाही खायचं, ते नियम होते. आणि हा इतिहास अद्याप कुणाला माहिती नाही. ज्याला पवित्र आत्मा आहे ना, त्या फळाचं पूर्णपणे तो अनुभव शिकू शकते. कारण बाईबल स्पष्ट त्याच्यात दिलेलं आहे. हरिया पूर्णपणे पवित्र आत्मा, पवित्र आत्मा असं नाहीये, पवित्र आत्मा हृदयातून, शरीरातून आणि शरीराच्या बाहेर, तुमचं वागणं, बोलणं, चालणं, नम्रता, सगळं शांतता. पवित्र आत्मा शांत आहे, पवित्र आत्मा आशीर्वाद आहे, पवित्र आत्मा मार्गदर्शक आहे, पवित्र आत्मा शिकवणार आहे. याने इवान 14:26 पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकव, म्हणून ह्याला म्हणतात पवित्र शास्त्र. आता तिला शिकवलं, त्या गावाच्या लोकांनी विश्वास ठेवला आणि ते गावातले लोक प्रभू येशूचा शोध करतात. हालेलुया.
पेरतो तो पण आणि टाकतो तो पण खाल्ली या दोघांनी सारखाच आनंद करावा. हालेलुया. माणूस देवाबरोबर जे आहे तो लोकांना कशा प्रकारे घडवू शकतो, बनवू शकतो, तयार करू शकतो हे पहिलं शिकायचं. हालेलुया. ज्याला खरोखर पवित्र आत्मा मिळाली म्हणजे येशू ख्रिस्ताच्या द्वारे म्हणजे तिघांची माहिती मिळाली तो मनुष्य एकदम फ्री आहे. तो कसल्याच गोष्टीचं टेन्शन घेणार आलं तर माहित नाही. त्याला माहिती आहे हे टेन्शन आहे पण त्याला माहिती आहे त्याने येशूच्या मार्गावर चाललाय ना तो पुढे जाणारच. मी नेहमी तुम्हाला बायबलचे नेहमी उदाहरण देतो. मागच्या अध्याय 35 पासून येशूने बोललेलं आहे पलीकडे जायचं पलीकडे जाणार. शब्द बोललाय तेव्हा नाही की देव आहे तेव्हा नाही 14 देव आहे. देव आहे तो देव असणार तुमच्यामध्येच आहे पण तुम्हाला त्याला जोडीला ठेवायला कंटाळा येते. हालेलुया. त्याच्याद्वारे आपल्याला नाव मिळतात बघा लक्षात ठेवा नाव जे आहे ना ते आत्म्याच्या प्रयत्नाने मिळेल लक्षात ठेवा. हालेलुया. मी तुम्हाला नेहमी याच विषयावर सांगतो कारण मला माहिती तुम्हाला डोकी दुखत जर हात वाटते का. हालेलुया. मनुष्य देवाबरोबर असतो ना तेव्हा तो पूर्णपणे समाधानी असतो. व्यक्तीला भरपूर भूक लागली आपण प्रभू मध्ये आहे शिकताना शिकायचं देवाशी आपलं नातं क्लोज कसं करायचं. हालेलुया. ते बघा ही दुनिया आहे ना धन पैसा वस्तू त्याच्यामध्ये पैसा हसवतो पैसा त्याला बोलतात छाप आणि काटा. हा छाप आहे आणि बरोबर माहितीये तुम्हाला पैसे असे असतात ना असे फिरवतात बरोबर काय आला छाप काय आला हल्लिया. अरे छाप असो काटा असो रुपयाचा आहे की नाही. हा त्याला दोन बाजू आहे एक सूर्य आहे एक चंद्र आहे बरोबर म्हणजे एक आई आहे एक बाप समजला अर्थ समजला. तारे म्हणजे मुलं कारण आब्रामाला काय शिकवत दिलेलं होतं माहितीये तुम्हाला आणि योसेफाने काय सांगितलेलं होतं पेंडी उभी राहिली ती कुठे होती पेंडी माहिती नाही छोटी पेंडीकडे मोठ्या पेंडीने. हा आणि तो काय सांगते सूर्य आणि हा सूर्य कोण बाप आपण सगळं चांगलं मामा मामी कुठे हा याकोबाची बायको आपली मामी आणि याकोब मामा सांगितलं हरली ना परिस्थितीकडे आपल्याला एक लक्ष द्यायचं. शेवटी योसेफ आणि ते जिंकलेलं बरोबर ना आणि त्याला दाखवलं मिस्र देशाचा जेव्हा तो अधिकारी झाला तेव्हा सगळे हालेलुया. आब्रामाला परमेश्वरने असा असा आशीर्वाद दिला आकाशातल्या तारे आणि समुद्राच्या वाळूच्या कणे काय ती कोण होती एवढी संतती एवढी हालेलुया एवढी संतती होती हालेलुया. ती सगळी मुलं आहेत वरती हालेलुया आणि तो हालेलुया परमेश्वराने सृष्टीमध्ये कोणतरी एक बनवलेलं आहे परमेश्वरने निर्माण केलं तेव्हा सगळं चांगलं बघितलेलं होतं आणि सगळं चांगलंच होत पण माणसाने सगळं बघितलं तर सगळं वाईटच आहे. मला फक्त सांगा कोण व्यक्ती मला सांगा की व्यक्ती चांगली असं सांगतो. जेवढा आपल्यामध्ये शेतान एक आत्मा असतो ना तेव्हा खोडी करते निंदा करते द्वेष करते हेवा करते त्याचा प्रश्न आहे. कधीच कोणाचा मते 7:31 दिलेली आहे तेव्हा उघड दुसरा जर दिसत कोणाचा दोष निंदा करायचं कोणाला तुच्छ लेखायचं नाही. जेव्हा प्रेषितांच्या कृत्यात 9 अध्यायामध्ये पौला लिपाचं वचनामध्ये एक अनुभव शिकवला परमेश्वर त्याला काहीतरी सांगतो तेव्हा त्याने काय शब्द बोलला हालेलुया. आणि पौलांच्या काही गोष्टी आपल्याला बघायला मिळतात परिवर्तन कसं झालं प्रभू तू कोण आहेस. त्याने म्हटले ज्या येशूचा तो छळ करीतोस तोच मी आहे. काय सांगते
गोष्टी काय म्हटलं त्याने, तो कोण आहे असं, तो संडे ज्याचा तुम्हीच आहे, कोणाला शळू नका, तिकडेच प्रभू आहे. म्हणून त्याच परिवर्तनाद्वारे पौलांच कार्य एवढं जोरात निघत मजबूत बनले. सगळ्या प्रेषितांनी कार्य मजबूत केले, पण पौल जो होता तो भरपूर शिकलेला. आता मी कसा अशिक्षित आहे, बरोबर की नाही? कारण माझ्याकडून केवढे अद्भुत चमत्कार घडलेले असतात, बरोबर. परमेश्वर भरपूर करते, सगळ्यामधून करते, तुमच्यामधून करते. प्रत्येक माणूस आहे ना, त्यांच्यामधून त्या अद्भुत चिन्ह चमत्कार होता नाही असं सांगू शकत. प्रत्येक मानवाला अधिकार दिलाय, कारण त्याच्यामध्ये देवाचा आत्मा आहे, तोच बोलतो. हालेलुया, हालेलुया. म्हणजे आपल्या हरेक व्यक्तीला देवाच्या मार्गावर चालायचं. माणूस बोलतो, माणूस जातीचा विचार करतो, जात पुत्र आणि मनुष्य याच्यात फरक आहे, माणसात जाती नाही. बाईबलच्याने स्पष्ट वाचलं असेल ना, त्याला जात समजतो. आदामाला दोन मुलं होती, काय काय नाही, एक मारून टाकला आणि ठेवला, नंतर दुसरे बोलत, पण त्यानंतर ते दुनियाचा सगळा इतिहास नष्ट केला. त्यानंतर नोहा झाला. आता नोहाच्या तीन मुलांपासून तुम्ही आणि मी आद्या पाहिजे. कोणापासून हुशारी सुरू आहे? हा, नोहाची तीन मुलं तिकडून सुरुवात. कुठून? आता आपण कुठून आले? मग आपण सांगतो, आमचा कोळी समाज आहे, तो सांगतो वाडवळ समाज आहे, तो सांगतो या समाज आहे, बरोबर की नाही? आले कुठून? सुरुवात कुठे आहे? पवित्र शास्त्र वाचतो तर त्याला जीवन का आहे. म्हणून योहान 3:16 मध्ये परमेश्वरी जगावर एवढं प्रेम केलं की एक पुत्र असा होता, एकच तो येशू ख्रिस्त. म्हणून बोलला ना, कारण तो माणूस सुद्धा बनला. आपण स्वतः विचार करतो, माझा मुलगा, माझा मुलगा, माझी मुलगी, असं तसं तुमचं नाहीये. ते सगळं त्याचं आहे. त्याच्या हृदयाला चेंज करण्यासाठी फक्त एकच आहे, प्रेषित 1:24. सर्वांचा हृदय जाणार. मोशेला नम्र बनवून आणि फारोला कठोर बनवून, तोच तो परमेश्वर. लोक सांगतात येशू ख्रिस्त देव नाही. जेव्हा 8:58 अब्रामाचा पुढचा तोच होता. येशू परमेश्वर आहे. 10:9 मध्ये येशू प्रभू आहे, मुखाने कबूल करशील, अंतकरणात विश्वास ठेवशील, तेव्हा तुझं प्रेषित 4:12 तारण दुसऱ्या कोणत्या व्यक्तीकडे. आता या स्त्रीला तारण बदललं, तिच्या स्त्रीचं परिवर्तन केलं की नाही, तिचं तारण झालं की नाही झालं, तर 4 अध्याय वाचूया पुढचं. एक पेरतो एक कापतो, अशी जी म्हण आहे परमेश्वराचा खरा अनुभव होता. एक एक वचन असं आहे ना, आपल्याला महत्व आहे. हे वचन सगळ्यांना नाही समजलं. आता तुम्हाला माहिती आहे ही वचनं कोणासाठी असतात? तुम्ही बायबल वाचलेलं आहे, तुम्हाला कळलं हे बायबल हे कोणासाठी? जे देवाचे लोक आहेत, बरोबर देवाच्या काम करणारे, ते त्याने फक्त हे बायबल वाचायचं. तुम्ही काय वाचणार माहितीये? माझा धंदा पाहिजे, माझी नोकरी, तुमच्या काही इच्छा असेल ती. ही हे बायबल मध्ये त्या गोष्टी नाही. हे बायबल अशासाठी आहे, नवीन हृदय तयार करण्यासाठी, म्हणजे माणसाला चेंज करण्यासाठी. आता ही पाण्याची घागड टाकली, जर 4 अध्याय पहिला वाचला तर तुम्हाला माहिती. तर जर तुम्ही हे पूर्ण, मी शॉर्टकट का घेतो, कारण तुम्हाला माहिती आहे अर्धा तासात सगळ्या गोष्टी होत नाही, आणि ती गाडी एकदम बुडावली आहे, तो ब्रेकडाऊन कसं आहे तासून तास. पहिला कसं मी 12 तास कंटिन्यू, मग तेव्हा टप्प्यामध्ये बरोबर येते. मग हा टप्पा इकडून उचलाय, तर एक टप्पा तिकडून. पहिली उडी मारायची खाली, खालून उडी मारायची असं आहे. अगदी एक स्ट्रॉंग बनायचं, मजबूती बना प्रभूमध्ये. लोक साधले खडकावर, येशूचे शिष्य जेव्हा खडकावर बसले ना मजबूत,
तेव्हा त्यांच्या जगात फिरून कार्य करा. शिष्य मजबूत बनव, शिष्यांमध्ये ताकद तयार करा, आत्मिक ताकद, शारीरिक ताकद, आत्मिक शक्तीने मनुष्य बनतो ना एकदम स्ट्रॉंग बनतो. मग पॉवर पाहिजे, अद्भुत गोष्टी, चमत्कार, अनुभव, सगळे चमत्कार नुसते बघू ना. लाजर चार दिवस गेला कबरेमध्ये राहिला, येशू आला उठवला, परत लाजर गेला, मग परत कबर कुठे घेतली माहित नाही, हल्ली परमेश्वराने सगळ्यात मोठी चमत्कार काय केलं, येशू पन्नाचा रोज सकाळी उठतो ना तो पहिला चमत्कार. हरियाणा, कारण पहिल्यांदा तुम्हाला एक प्रकाश दिसतो उठल्याबरोबर डोळ्यासमोर, बरोबर. जर उठल्याने डोळे उघडले तर जर अंधकार असेल तिथे झोपतात, बरोबर, झोपतात की नाही. म्हणून आपण लोक पापात जास्त झोपतात, पण त्या टायमाला जाग केल्यानंतर अंधकार असो गा उजेड असो तेव्हा प्रार्थना करेल. तेव्हा जाग जर येशू पन्नास चार म्हटले तो सकाळी मी तुम्हाला सांगत असतो, मग ती किती वाजू दे टाइम नाही बघायच. आताच्या काळात घड्याळ आहे, जुन्या काळामध्ये घड्याळ नव्हतं, चांद आणि सूर्य होते, आणि हा सूर्याचा अंदाज माणसाला मिळायचा, पाच वाजले ते एवढ्या नाही ते एवढे, साडेपाच झाले असं. आमचे काका होते तो बरोबर सांगणार, आता बघ घड्याळ बघ तिथे गेलं का तिथे साडेपाच, हा उद्याला दुसऱ्या दिवशी थोडा पुढे मग मागे असं असायचं. थंडी गरमी अशामध्ये फरक असेल, मग तो टाइम सांगणार अमुक टायमाला. आता सूर्य आला इथपर्यंत, हा 12 वाजे आपल्या डोक्यावरच खाली हे घड्याळ होतं पहिले, आता घड्याळ काय मोबाईल मध्ये घड्याळ, हाताला घड्याळ, काय माहिती दिवशी काय काही नाही. काय सिस्टम बनवली हरियाण यशोवाने, मागे मस्त काम केलेलो यशोवा 10 ते 12 वाजे. कारण एक दिवस सूर्याला जागेवर उभा करून ठेवलेला, एवढा पावर होता त्याच्या. घड्याळ आहे ते सूर्याद्वारेच निर्माण झाले. घड्याळ हे जे टक टक करत फिरते ना ते सूर्याच्या त्याच हिसाबाने बनवलेले. हरिया एका सायंटिस्टने तो विषय काढला, त्या सूर्य कधी थांबलाय की नाही थांबला, तेव्हा त्यांनी शोध केला, तेव्हा घड्याळ फिरव 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 केला, ते एक दिवस कम्प्लिटली सूर्य थांबलेले. मग त्यांनी बायबल वाचलं तेव्हा हे पवित्र शास्त्र आहे, ही सृष्टीची निर्मिती काय, मानवाची निर्मिती काय, मानवासाठी काय काय तयार केली, हे आहे इतिहास. लोक याच्यावर बघून जळतात पण त्यांना कळत नाही हे काय आहे, हे तर माझं जिंदगी आहे, याचा इतिहास आहे. तुम्ही आता कितीतरी हे करा, जर एक वस्तू राहील ते मला सांग, आज शेवटला अंधकार होणार आहे पुन्हा. लोक काय, आपण हे नोहाच्या काळात परत आले, आताचा काळ आहे ना ते जो शास्त्र वाचतो तुम्ही दाखवा, पण जे शास्त्र वाचत नाही ना तो जागतिक गोष्टी घेतो ना तर एका क्षणामध्ये विधीनच खतम होणार आहे. मग ते 24-12 वाजा तुम्हाला धरून माहिती पडेल, धरून मारा म्हटलं पाहिजे. प्रत्येकी बायबल आधारित शिक्षण हे वाचा, पवित्र शास्त्र म्हणजे देवाशी बोलणारा व्यक्ती. हे बायबल कोणाबरोबर बोलू शकते माहितीये का, हे पवित्रशास्त्र कोणाबरोबर, जो नीतिमान आहे त्याच्याबरोबर, जो पाप करतो ते वचन नाही ऐकू शकत, त्याचं वचन ऐकणार. योहानमध्ये 9:31 देव पापी लोकांचं ऐकत, हे त्यांना बायबल समजत नाही, ते बायबलच्या पूर्ण विरोध आहे, पवित्र शास्त्राच्या पूर्ण विरोध आहे. पवित्र शास्त्र ही जीवन परिवर्तन. या पापी स्त्रियांचं किती तुम्हाला माहिती आहे की येशू ख्रिस्ताने लूक 8 अध्यायामध्ये या स्त्रिया येशूला मदत करत. बायबलचे मुद्दे असे आहेत ना की येशू ख्रिस्तावर जेवढे येशूने चमत्कार केले तेवढे त्याच्या पाठीमागे बदनामी झाली. तुम्हाला माहिती आहे त्याने शिकवताना कसं आपल्याला शिक्षण दिलेलं माहितीये, नाही माहिती म्हणते 5:1 ते 12 वचनामध्ये तो उघडून तो शिकवत होताना तेव्हा मन पहिलं सांगितलं, तुझं मन चांगलं आहे, मन चांगलं आहे, मनात काहीच नाही, देव आहे, पण मनामध्ये कुरबुले आहेत, तुमचे कुरबुरे आहेत, तर देव तुम्हाला प्रसन्न होणार. असा प्रश्न आहे, प्रेम पाहिजे माणसं. कोणी काय बोललं बैरा असताना ऐकेल बैरा, कधी कधी कोणत्या माणसाला सांगा हो सारखं ऐकायला येते असं,
एका हाकेला ऐकायला येते असं, एक हाक मारलेले कधी कधी काय होते मी ऐकलं नाही, होते की नाही माझे, मी तर टेन्शन मध्ये होतो, तुम्हाला कसं टेन्शन, देवाने माझी गाडी परत आणली झाली कारण त्यांनी दिलेली होती, त्यामुळे मी बरोबर आलो, मी माझं काहीच नाही या पृथ्वीमध्ये, मी तुम्हाला सांगतो सगळं आत्मा शरीर हे सगळं प्रभू तुझं आहे, माझं काय, कारण आपण खाली हाताने आल्यात ना खाली हाताने जायचं, मनुष्य शून्यातून आकार बनवलेला आहे, आपल्याला परमेश्वरने आकार दिलेला आहे, आकार वापरा, मध्ये पास होणार, परमेश्वराचे नावन पुढे जात, खूप काही गोष्टी शिकायच्या आणि खूप काय आहे त्याच्यामध्ये, घरी जाताना चार वेळा तरी कमीत कमी बायबलची वचन, चार वेळा अध्ययन, मी नेहमी सांगतो चार चार वेळा, चार 16 वेळा का थोडीशी सवय होते, एक वाजला का 10 वेळा आया आहे ते आईला चहा पण नाही देणार ना, आया आया करतो, बायबल वाचायला लागले का तोंड उघडतात, प्रगट 3:20 टाका, अशुद्धात्मे निघतात ते तोंडात, त्याच वेळा बघा तुम्ही बायबल वाचा, प्रार्थना करायला बसा, गुडघे टेकून तेव्हा करतात की नाही, होते की नाही होते, म्हणजे एवढे अंगात आहे, पहिलंच फ्रेश व्हा ना, पहिलंच क्लिअर व्हा सगळं, की त्या वेळेला जर तसं झालं ना की तुमची प्रार्थना नाही म्हणून ते दुसऱ्याच कडे शुद्ध ध्यान, पहिला असा एका घरी लहान असताना प्रार्थना करत असा तो मुलगा आमिषा, हा काही चळणे पाहिजे का ना, मनुष्य प्रार्थना करता सुद्धा एवढा आळसपणा शरीरामध्ये, ते अशुद्ध आत्मे आले ना मोठ्यानंतर मोठा झाला पिण्या खाण्याच्या मध्ये, ते बरोबर त्या दुष्ट आत्मे तुम्ही म्हटलं की एका क्षणात नाही तो जमा करतो, माणसाची हालत फार खराब होतो, हल्ली प्रार्थना करा, मजबूत प्रार्थना करा, पापांची कबुली करा, झोपताना बसताना उठताना दिसताना, जर तुमच्या मनात वाईट विचार तर फक्त काढून टाका, हे काय चांगले विचार तुमचे असू दे, मला चांगला शिकवा मार्गदर्शक, आत्मा शरीर आपल्या शरीराचे अवय सगळे प्रभू येशूच्या, मग तुम्ही बघा किती पावर असतो, केवढं सामर्थ्य असते, एवढी शांती येते, दुःख येणार तेव्हा 16:20 मध्ये दिले, पण दुःखच तुम्हाला आनंद, आता या स्त्रीला दुःख होते, किती लोक तिचे अपमान द्वेष करत होते, पण प्रभू येशू गेला तिच्यासाठी, चालून चालून थकला त्या झऱ्यावर, चालून थकला नाही हेच त्याचा प्रॅक्टिकल होतो, ही सगळ्यांच्या पापी लोकांसाठी त्याचे हाल 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 करत करत हलरिया, जोपर्यंत ज्या लोकांच्या जीवनात प्रभू येशू नाही त्याला जीवन दिसत नाही, स्ट्रॉंगपणा आणि इतका पवित्र आत्मा ठेवा की आपलं जीवन आशीर्वाद असत, म्हणून या अध्याय तुम्ही स्वतः वाचायचं, म्हणजे तुम्हाला त्याच्यातून थोडासा समजेल की ही पापी असताना हिचं जीवन येशूने कसं बदललं, मग आम्ही पापी आहेत, आम्ही येशूकडे आल्यानंतर आमचं जीवन कसं बदलते आपल्या स्वतःला प्रभू येशूच्या नावाने करतो, आमेन. Hallelujah. Hallelujah.